सर तुम्ही म्हणताय मास्टर स्ट्रोक, मात्र विरोधक म्हणतात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवली. हा निर्णय निवडणुकीपुरता नाही, हा निवडणूक परमनंट आहे. हा निर्णय परमनंट आहे, हा निर्णय कायम आहे. हा फक्त निवडणुकीपुरता नाही, ज्यांनी जसं राजस्थान मध्ये, कर्नाटक मध्ये, हिमाचल मध्ये जसं चुनावी जुमला काढला, आश्वासन दिलं, निवडणुका जिंकल्यानंतर म्हणाले आमच्याकडे पैसे नाही, केंद्राने पैसे द्यावे, हे प्रिंटिंग मिस्टेक, चुनावी जुमले, हे या लोकांनी आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. कारण आम्ही ज्या सुरू केलेल्या योजना आहेत त्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या नाहीत. काही लेख लाडकी लखपती योजना कधी केली? निवडणुका होत्या का तेव्हा? मुलींचं शिक्षणाचं योजना केली? निवडणुका होत्या का तेव्हा? लाडकी बहीण योजना आम्ही केली, त्याचं प्रिपरेशन करायला एक वर्ष लागतं. आणि म्हणून आम्ही कुठल्याही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या काम केलेलं नाही. ही जनतेची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती, ती आज आम्ही पूर्ण केली, याचं आम्हाला समाधान आहे. आणि म्हणून या सर्व कामांची पोच पावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता नक्की देईल. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहे, या माझ्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले बघा, हातवर करा बघा, हे चित्र बघून समाधान वाटत. आणि विरोधकांनी सांगितलं या योजना ही तात्पुरती आहे, ही बंद पडणारी आहे. पण मी तुम्हाला माझ्या बहिणीनं सांगतो, मला सक्की एक बहीण आहे, मला आता या राज्यातल्या 2,30,00,000 बहिणी सख्या बहिणी भेटल्या. आता हे तुमचे पैसे बंद नाही होणार. तुम्ही आशीर्वाद दिला, तुम्ही ताकद दिली, तर 2,500, 2,250, 2,500, 3,000 याच्यापेक्षा जास्ती वाढवू, कारण हे पैसे तुमचे आहे. या माझ्या राज्यातल्या बहिणींना मला 1,500 ठेवायचं नाही, मला लखपती बहिणी झालेल्या बघायच्या आहेत, लखपती झालेल्या बहिणी बघायच्या आहेत. आज बघा, मुलगी माहेरी असते, नंतर सासरी जाते, वयाचे 50-60 वर्ष उलटतात, कधी तिला कुठं देवदर्शनाला जायचं आहे, कुठं काय विकत घ्यायचं आहे, तर हात पुढं करावा लागतो. सगळ्यांचं नाही सांगत मी, पण या तुमच्या भावानं तुमच्या हक्काचे पैसे तुमच्या खात्यात टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि आता तुम्हाला कुणाकडे मागण्याची गरज नाही. आता सुनबाईचं पण, सासू सासरे पण चांगली इज्जत करतात, मान सन्मान देतात. आता सुनबाईच्या खात्यात पैसे आले, बहिणीच्या माझ्या खात्यात पैसे आले, सगळं आलं. म्हणजे तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेऊ नका, पण हे करण्याचं काम आम्ही उद्देश एवढाच होता की आर्थिक ताकद माझ्या बहिणींना मिळाली पाहिजे. विरोधकांनी तर कोर्टात गेले, कुठं कुठं गेले, म्हणाले आम्ही बंद करू. आता काँग्रेसचे लोक म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही बंद करू. उपाटाचे लोक म्हणाले आमचं सरकार आल्यावर बंद करू, आम्ही जेलमध्ये टाकू. अरे पण तुमचं सरकार येणार कसं? गल्लो गल्ली दिल्ली मध्ये वारी करायला लागते, मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा. तुमचा चेहरा तुमच्या सहकाऱ्यांना चालत नाही, तुमच्या सहकारी मित्र पक्षांना चालत नाही, तर महाराष्ट्राला कसं चालेल? द्यायला पण जिगर लागते ना, मन मोठं लागतं. म्हणून एवढ्या योजना केल्या, एवढे प्रकल्प केले, एवढं सगळं केलं, मला काय मिळालं? यापेक्षा मी राज्यातल्या जनतेला काय दिलं हे बघणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून कधी आयुष्यामध्ये आम्ही कुणालाही फसवलं नाही, फसवणार नाही,
खोटं बोलणार नाही, जे आहे ते आम्ही खरं बोलणार आणि जे देणार आहे तेवढंच बोलणार आम्ही। कारण शेवटी आपल्याला एक दुसऱ्याला फेस करायचं आहे, फेसबुक लाईव्ह नाही करायचं आहे, फेस टू फेस करायचं आहे। त्यामुळे मग म्हणाले लाडक्या भावांचं काय, लाडक्या भावांना पण आम्ही घेणार। आज माझे तरुण सुशिक्षित बेरोजगार भाऊ आहे, त्यांना 6,000, 8,000, 10,000 प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि तोही आम्ही लागू केला। 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला माझ्या महिलांसाठी, माझ्या बांधवांसाठी, शेतकऱ्यांना। हा शेतकरी आपला अन्नदाता आहे। 6,000 प्रधानमंत्री मोदीजींचे, 6,000 आपले, 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देणार हे देशातलं पहिलं सरकार आहे। 1 रुपयात पीक विमा देणार हे देशातलं पहिलं सरकार आहे। आज 7.5 HP पंप लावून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला। आता 0-0 बिल येईल तुम्हाला। विरोधक म्हणतात पुढचं माफ केलं, मागचं पेंडिंग काय? अरे बोले आम्ही पुढचं घेत नाही तर मागचं काय घेऊ? आम्ही सगळंच माफ केलेलं आहे। कारण हे देणारं सरकार आहे, हे देणार आहे, ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही। माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे, हप्ते घेणार सरकार नाही। आणि म्हणून आचारसंहिते आडवी यायला नको म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ॲडव्हान्स पैसे देऊन टाकले। हे काम आहे आमचं, ही नियत आमची साफ आहे, नीती साफ आहे। आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करतोय। वयोश्री योजना, ज्येष्ठ जे लोक आहेत त्यांच्या पण खात्यात आता 3,000-3,000 रुपये DBT होणार आहे। बघतो, करतो, पाहतो वगैरे काही नाही, कमिटी बिमिटी काही नाही, कमिटी नाही, डायरेक्ट DBT, DBT मध्ये पैसे जमा होणार आणि माझ्या ज्येष्ठांना मिळतील। वयोश्री योजना केली, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही केली। आता बघितलं मी की काही लोक तीर्थदर्शन योजनेला अयोध्येला गेले, तुमच्या इकडून पण हिकमत उडानजी लवकर जाऊ द्या उडान आमच्या ज्येष्ठांचं तीर्थयात्रेला। आणि हे पण आम्ही केलं, काय काय नाही केलं। माझ्या ST, माझ्या भगिनींना ST मध्ये 50% सवलत दिली। ST चे लोक म्हणाले तुम्ही ही ST तोट्यात गेली आहे, ST फायद्यात आली पाहिजे। अरे बोलले तोट्यात गेली तर अजून थोडी खड्ड्यात जाईल, पण माझ्या बहिणीला 50% सवलत। अरे तुम्हाला सांगतो 50% सवलत दिल्यामुळे तोट्यात आलेली ST फायद्यात आली आणि आता तो फायदा या ठिकाणी आपल्याला मिळतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तर आपण फक्त आपल्या मराठी बहिणींना देतो का, हिंदूंना देतो का? त्याच्यामध्ये पण सगळे लोक त्या योजनेचा फायदा घेतात, आमच्याकडे दुजाभाव आम्ही करत नाही। आणि म्हणून सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळतोय। फक्त तुम्ही एकच विचार करा, जे लोक तुम्हाला घाबरवतात, लोकसभेत फेक नरेटिव्ह केलं असं होणार, ऐसा होगा, संविधान बदलेगा, तुम्हाला हे करू, तुम्हाला ते करू, हे घाबरवणाऱ्या लोकांना दूर ठेवा। या लाडक्या बहिणीच्या योजनेत जोडा खोडा घालणाऱ्यांना चांगला जोडा दाखवा, हीच माझी आपल्याला विनंती आहे।